बुलडाणा जिल्ह्यामध्ये 6 कोरोना रुग्ण वाढले आहेत, त्यामुळे आता बुलडाणा जिल्ह्याची संख्या 148 वर गेली आहे। प्राप्त 97 कोरोना अहवाल निगेटिव आले आहेत, तर आज पुन्हा 6 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत। तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी तब्बल 103 अहवाल प्राप्त झाले आहेत, यापैकी 97 अहवाल निगेटिव तर 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत। प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे मलकापूर येथील 60 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय पुरुष, 23 वर्षीय महिला, जळगाव जामोद येथील 50 वर्षीय पुरुष, शेगाव येथील 58 वर्षीय महिला आणि नांदुरा येथील 45 वर्षीय पुरुष रुग्णाचे आहेत। जिल्ह्यामध्ये सध्या सिंदखेड राजा, बुलढाणा, मोताळा, चिखली, देऊळगाव राजा तालुके कोरोनामुक्त असून या तालुक्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण उपचार घेत नाही। आतापर्यंत 95 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे। अशा प्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या एकूण 95 झाली आहे। सध्या रुग्णालयात 48 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत। जिल्ह्यामध्ये एकूण 148 कोरोनाबाधित रुग्ण आहेत, यापैकी 5 मृत आहेत। तसेच 19 जूनला 103 जणांचा अहवाल प्राप्त झाला, यापैकी 6 जण पॉझिटिव्ह तर 97 जण निगेटिव्ह आहेत। आज रोजी अहवालाच्या प्रतीक्षेमध्ये असलेले 98 नमुने आहेत। आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2049 आहेत। न्यूज 15 मराठीसाठी अनिल वायाळ, बुलढाणा।